इस न्यूज के प्रायोजक हैं मेट्रो ऑटोमोबाइल्स एंड कार सर्विस सेंटर। 749 रुपए में एक साल कार मेंटेनेंस फ्री। जे पत्रकार कोणत्या पप्पा आणि कोणत्या ते दादा कोणत्या ते काय असेल ती भाऊ बघ पैसा थोडा पाय पाहिजे ती देतो पण ती बाकीचं सांगायचं नाही आपल्याला। हा बघ पैसा हा आणि नाटक करायला जास्त नाही त्याला काय पण हा तिने नाटक तुला काय वाटलं काय मारुडे म्हणजे भेटू म्हणून हा बघ पैसा पैसे दे रे पण बाकीच जास्त उगाच ऐकतो म्हणजे काय ऐकतो अधिक पैसे मला बोला ते ठीक आहे पण अधिक म्हणे ना आता येतो ना हा ते 5 लाख रुपये ठरले 50 आता देतो दे म्हणतो घेतो नाटक करायचं ना आपल्या समोर तुम्ही नाटक करून प्रत्येक महिन्याला पैसे द्यायचे प्रत्येक महिन्याला कुठं आणून मी कसं देत नाही बघतो हा कसं देत नाही बघतो काय बघतो बघतो तर असे जमण्यासाठी करायचं नाही ती प्रत्येक महिन्याला लिहायचं तू हे उगाच आता प्रेमा मोठी द्यायला लागलो फर दाखल करा केलाय काय नेमकी मागणी होती तुम्ही काय दाखल केलं हे जे जे खंडणीखोर आहेत त्यांनाही अटक करावं आणि ह्याच्या पाठीमागचे कोण सूत्रधार आहेत त्यांनाही त्वरित अटक करून त्याची चौकशी करण्यात यावी। नमस्कार हा सर बार्शी तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील ताडसोंद या गावातील कडी क्रेशरचे मालक सुनील राधेश्याम भराडिया यांना दिनांक 11/2/2022 रोजी दुपारी 12:51 संशयित नंबर यावरून त्यांना धमकीचे फोन कॉल करून त्या ठिकाणी 5 लाखाची खंडणी मागण्यात आलेली होती। तर त्याच रात्री 10:30 सुमारास त्या ठिकाणी अनोळखी इसम पूर्ण नाव माहीत नाही त्याचं नाव समाधान आहे पण परंतु त्या ठिकाणी त्याचं नाव पूर्ण माहीत नाही तर त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती असे ताडसौंदर्य येथील खडी क्रेशरवरती त्या ठिकाणी रात्री 10:30 आले आणि मुलाच्या खडी क्रेशर विरुद्ध तक्रारी मिटवण्यासाठी त्यांनी 5 लाखाची खंडणी मागितली आणि त्या ठिकाणी 50,000 रुपये त्या ठिकाणी स्वीकारून परत त्या ठिकाणी आणखी असेच पैसे तुम्हाला द्यावे लागतील असे करून त्या ठिकाणी त्यांची थोडीशी बाचाबाची होऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडून 50,000 रुपयाची खंडणी त्या ठिकाणी ते घेऊन गेले। याबद्दल आज रोजी बार्शी तालुका पोलीस स्टेशनला सुनील राधेश्याम भराडिया यांनी या ठिकाणी खंडणीचा गुन्हा दाखल केलेला असून या ठिकाणी आरोपीच्या शोधाकरता 2 टीम या टेंभुर्णी आणि सोलापूरच्या भागामध्ये त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे। या ठिकाणी तात्काळ आरोपींना अटक करून या ठिकाणी पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत आणि यातील पूर्णतः तपासामध्ये घटलेली घटनेबाबत संपूर्ण तपास करून त्या ठिकाणी नक्की घडलेल्या घटनेबाबत अधिक तपास करून शक्यता पुढे आणण्याचा आम्ही स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत। धन्यवाद।